जळगाव शहरामध्ये उद्यापासनं म्हणजे 5 मार्च इथनं प्रभाकर पाटील हॉस्पिटल इथे पूर्णपणे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची सुरुवात होणार आहे. आणि ही जी काही सुरुवात आहे, आता जे अचानक जी कोरोनाची पेशंटची एकदम वाढ झालेली आहे, थोडी चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे जळगाव जिल्ह्यात आहे आणि जळगाव शहरात देखील झालेली आहे. त्यामुळे इथे कोविड पेशंटला जेवढं सोयीचं करता येईल तो प्रयत्न आपण करायचा इथे सुरुवात केलेली आहे. इथे जे काही कोविड हॉस्पिटल राहील इथे रेट हे पूर्ण शासकीय रेट राहतील, त्यामुळे सर्वसाधारण लोकांना याच्यातनं खूप फायदा होईल किंवा त्यांना सोयीचं होईल एवढंच मी सांगेल. फायदा तर मी शब्द वापरणार नाही, पण त्यांना खूप सोयीचं होईल एवढंच मी या प्रसंगी सांगू शकतो. ही वॅक्सिनेशनची सगळी व्यवस्था परवापासून सुरू झालेली आहे आणि त्याला 250 रुपये टोटल चार्जेस आहे आणि त्यामध्ये 100 रुपये आपण आपले जे जळगाव पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेचे भागधारक आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये बँक तिथे त्यांना सबसिडी देणार. सबसिडी म्हणजे बँक ते चार्जेस शाहू महाराजला देणार आहे, जेणेकरून शाहू महाराजला पूर्ण 250 रुपये मिळतील. आणि आता गव्हर्नमेंटच्या योजनेप्रमाणे 60 वर्ष आणि त्याच्या वरच्या वयांना डायरेक्ट कोविड, त्यांनी आधार कार्ड आणलं आणि आपलं बँकेचं जर कार्ड आणलं तर त्यांना डायरेक्ट कोविडची लस देण्यात येणार आहे. 45 वर्षाच्या पासनं पुढच्या वयासाठी त्यांना काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम जर असला, त्यांनी तसं ऑथेंटिक मेडिकल डॉक्टरचं सर्टिफिकेट आणलं तरच त्यांना कोविडची लस देण्यात येणार आहे. हे असं गव्हर्नमेंटची योजना अशी ठरलेली आहे, तर त्याचा सर्व भागधारकांनी लाभ घ्यावा असं मी मनापासून. याच्यानंतरचं नियोजन म्हणजे आता जरी ते रिस्ट्रिक्टेड असलं 60 वर्ष आणि 45 वर्ष वयापर्यंत, पण जसंजसं ही लस अवेलेबल होईल तसं गव्हर्नमेंटही त्याच्यामध्ये शिथिलता आणेल आणि जसंजसं ते सगळ्यांसाठी जर उपलब्ध झालं तर सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी आपण ही योजना बँकेच्या माध्यमातून राबवणार आहोत. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल जलगांव.